झालेलं आहे, काय कारण आहे नेमकं? हा मी तेच म्हणते, कारण मी ते अकाउंट युज पण नव्हते करत, मी ते अकाउंट युज पण नाही करत आहे, मी तिथे जाऊन बंद करून होते. मला माहित नाही ते अकाउंट कसं काय लिंक झालं. मी कॅनरा बँकेचं अकाउंट दिलं होतं माझं, तर ते आपोआप त्या कोटक बँकेला पैसे क्रेडिट झाले आणि लगेच एक 5 मिनिटांमध्ये 0 बॅलन्स झाला माझ्या अकाउंटमध्ये, राहिलेच नाहीत. तर मग मी म्हणत होते की भावांनी जे पैसे आमच्यासाठी दिलेत, आमच्या भावांनी पैसे आमच्यासाठी दिले, तर ते आमच्यापर्यंत पोहोचावे पैसे, ते बहिणीपर्यंत पोहोचलेच नाही, तर त्या पैशाचा आम्हाला उपयोगच झाला नाही ना. ते बँक मॅनेजर, ते बँकेचाच फायदा होतोय. तर असं करू नका तुम्ही, महिलांचे पैसे आहेत तर महिलांपर्यंत पोहोचू द्या. सरकारने स्कीम काढली भावांनी की लाडक्या बहीण योजना काढून बहिणींसाठी रक्षाबंधन आहे, ओवाळणी म्हणून दिले आहेत, तर ते बहिणीपर्यंत पोहोचू द्या की ज्याचा बहिणीवांना काहीतरी फायदा होईल. आता काय सांगाल मुख्यमंत्र्यांना तुमचे जे भाऊ आहेत? तेच सांगते मी माझ्या भावांना की तुम्ही बघा बँक मॅनेजरशी काहीतरी बोलणे करा आणि आमचे पैसे परत आम्हाला मिळवून द्या. नाव काय तुमचं? माझं नाव शारदा सूर्यवंशी.